Hey guys, what's up? Welcome back to a new vlog. मी आणि माझे काही फ्रेंड्स निघालोय उत्तराखंडला फॉर अ ट्रेक कॉल्ड कुवारी पास. सो कल यानी 24 डिसेंबर को हमारी ट्रेन है पुणे से दिल्ली की. बट यू गाइज आर वॉचिंग दिस व्लॉग इन जैन, राइट? सो हैप्पी न्यू ईयर टू ऑल यू गाइज. एंड ट्रेन का नाम है संपर्क क्रांति. द जर्नी इज गोइंग टू बी अबाउट 25 to 26 hours. कीप वॉचिंग. ऑल्सो रिमेंबर वेन यू आर कैरिंग क्लोथ्स फॉर अ ट्रेक, हमेशा पहले उन्हें रोल करें और फिर अपने ट्रेकिंग बैकपैक फिलअप करें. आणि जास्तही कपडे कॅरी करू नका, कारण तिकडे गेल्यावर कोणीही कपडे चेंज करत नाही. आता आम्ही थोडेफार एक्स्ट्रा कपडे कॅरी करतोय कारण की आम्ही 2 दिवस दिल्लीतही फिरणार आहोत. देन वी हॅव सम स्नॅक्स फॉर आर ट्रेन जर्नी अँड ट्रेक, अँड ॲट लास्ट वी हॅव सम टॉयलेटरीज अँड मेडिसिन्स. आर बॅग्स आर पॅक्ड. आता भेटूयात उद्या ट्रेनमध्ये. ओके, वेलकम आर ट्रेन जर्नी. That's the kitchen area. Washroom. The view. And bhai log. So finally suru zali aahe apli pahili journey Pune to Delhi by train. काय होतंय सब सो चुके आहे, मी पण झोपतो. भेटूयात उद्या सकाळी. झाली थंडी सुरू. Finally this is Delhi. Yes guys. After a journey of about what 26 hours by Sampark Kranti Express from Pune. Bahut maza aa gaya hai. Bahut acha maza kiya hai jo hum plane mein nahi kar sakte. Of course plane ka ek comfort alag hai, but train ka jo comfort and maza hai wo bahut alag hai. Enjoy the video. And apli pahilanda train chi journey evada lambchi hoti. All went well. See you in the hotel. आता आम्ही चाललोय हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून करोलबागला. सो हे हॉटेल कबीर पॅलेस इन करोलबाग, ज्या हम स्टे करेंगे फॉर द नेक्स्ट 2 डेज. आता पहिले जरा आम्ही इथल्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतो आणि मग रूम टूर. Paprika. Paprika room. Paprika bread. Paprika AC. Paprika TV. I like that. The next day. Good morning. पहिला दिवस दिल्ली मधला. आम्ही चाललोय झेंडेवाला मेट्रो स्टेशन ला. तिथून पुढे आपल्याला जायचंय राष्ट्रपती भवन ला. त्याच्यानंतर पुढचा प्लॅन डिसाईड होईल. थंडी काय एवढी जास्त वाटत नाहीये. तरी आपल्या पुण्यापेक्षा आहे. अरे
1 hour later. So, अब हम फाइनली पहुंच चुके हैं चांदनी चौक वाली फेमस पराठे वाली गली. आणि आता आम्ही ट्राय करणार आहोत इथल्या फेमस बाबूरामचे पराठे. आज वीकेंड असल्यामुळे रेड फूडला खूपच गर्दी आहे. वाह, क्या सीन है. आपला रेड फूड ऑलरेडी बघूनही झालेला आहे. संध्याकाळ होत आलेली आहे. स्वतः आम्ही डायरेक्टली निघतोय DLF सायबर सिटीला. पहले कुछ पेट पूजा हो जाए. The vibe of this place is quite similar to that of Balivadi High Street in Pune. The next day. Not place, most hyped place in Delhi. Sipila. तो कंची पहली वेळ आहे आमची. एका दिवसात मेट्रो ने एकदम आम्ही जरा झालो. A fact about Cannot Place is that it was built much before our independence. The construction of this place started in 1929 and was completed in 1933. So it took almost 4 years for its construction. The architecture of this place is quite good. The bags are ready. Asara, his life is mess. Ha 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 ha!